नमस्कार सुप्रभात मित्रांनो, रात्रीचे 2:30 वाजलेत मित्रांनो, चामुंडा दुकानाची इथं पोहोचलोय. नमस्कार सुप्रभात मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मुल्लो हॉटेलला आहे मित्रांनो. आता सकाळचे 8:30 वाजलेत, रात्री 3 वाजता आलतो, झोपलो, चांगली झोप झाली, कमीत कमी 5-1 तास झोप झाली. 8 वाजता उठलो, आता फ्रेश झालो, तोंड हातपाय वगैरे धुतलेत, आता नाश्ता करूयात आणि निघूयात मित्रांनो. आता उत्तमच्या इथं जरा वेळ थांबूयात, मग कुठं थांबायचं ना, हळूहळू सावकाश जात राहायचं, कारण की आता ऊन वाढलंय खूप, त्यामुळं निवांत जायला लागेल. बघूयात आता, राहुल वगैरे आले असतील ढोरेंच्या गाड्या, कारण की त्यांना किरकोळ काम करायचं आहे, ते म्हटले होते बेळगावला डायरेक्ट जाणार आहे. मुल्ला हॉटेल तुम्हाला दाखवतो मित्रांनो, खूप मोठं हॉटेल आहे बघा, तुम्हाला दाखवतो एकदा परत. हे समोरचं हॉटेल आहे, मागच्या साईडला सगळं पार्किंग आहे बघा, शेडच्या गाड्या वगैरे आहेत, खूप मोठं पार्किंग आहे बघा. आपली गाडी समोर लागलेली आहे. या साईडला पण पार्किंग आहे बघा, सगळं पार्किंग फुल होत. आता गाड्या सकाळी सगळ्या निघून गेल्यात. जाऊन नाश्ता करून घेऊयात पहिले. तर बागेवाडी घाट बेळगाव इथं आलोय मित्रांनो. आता घाट चढते, छोटासा घाट आहे पण गाडीला छोटा स्पेशल लागतो फार. वाजलाय मित्रांनो दुपारचा. अत्तरगीच्या पुढं राजस्थानी हॉटेल आहे, तिथं आलोय. आंघोळ वगैरे झाली आहे, आता फ्रेश झालो चांगलं. माझा एक प्रॉब्लेम असा झाला मित्रांनो, मी टी शर्ट घरीच विसरून आलो, फक्त एकच टी शर्ट घेऊन आलो, बाकीचे 2 टी शर्ट काढले होते पण तेच घरी विसरून आलो, तेच कपडे घालायला लागतात, तेच कपडे धुतो, टी शर्ट धुतो आणि परत तेच घालतो. आता टी शर्ट वगैरे धुतलं, वाळलं पण लगेच, कारण की ऊन फार भयानक आहे. आता घातले, राहुल ढोरेंच्या पण गाड्या आहेत, राहुल वगैरे सगळेच आहेत, टोटल 3 गाड्या आहेत ढोरेंच्या आपल्या संगती. त्यांनी जेवण वगैरे केलेत आता राजस्थानी धाब्यावर, ते म्हटले की इथंच झोपूया, 4 वाजता निघूया, कारण की ऊन पण भयानक आहे, टायर खूप गरम होतात, त्याच्यामुळं सगळेजण आम्ही आता 4 गाड्या आहेत टोटल, तिथंच थांबलोय, 4 वाजता निघणार आहे आता आणि मग पुढचा प्रवास आमचा चालू. आता जेवायचा तर माझंच प्रॉब्लेम होणार आहे, कारण की ते लोक जेवले, कारण की मी मुल्ला हॉटेलला तुम्ही बघितलं सकाळी नाश्ता वगैरे करून निघालो होतं. आता बघू काय होतं, राजस्थानी जेवण शक्यतो मला आवडत नाही, ते मिळमिळत असतं एकदम, नको वाटतं जेवायला. आणि ते आता आज संडे म्हटले की नॉनव्हेजचा खायचा मूड होतो, आणि त्यात जो राहुल आहे तो माळकरी आहे, तो बिचारा नॉनव्हेज वगैरे काही खात नाही. बघू आता 4 वाजता उठल्यानंतर पुढं कुठं जेवायला थांबायचं आणि काय करायचं अजून नक्की नाही, नाही तर आहे आपलं दत्तभवन नेरले, दुसरं काय पर्याय नाही.
तर आता करूयात मित्रांनो जरा वेळ आराम आणि मग 4 वाजता आपला पुढचा प्रवास चालू होईल. रात्रीचा 1 वाजलाय. शिवापूरला ट्रॅफिक बाबा बघा मित्रांनो. 1 वाजता पण एवढी ट्रॅफिक आहे शिवापूरला. फुल जाम झालंय. त्या छोटे फोर व्हीलर वाले मधी मधी घुसतात. या साईडला पण बघा, इथं एवढी नाही ट्रॅफिक या साईडला. रात्रीचे 2:30 वाजलेत मित्रांनो. चामुंडा दुकानाच्या इथं पोचलोय. उशीर झाला. रस्त्याला एक तर संडे होता त्याच्यामुळे रस्त्याला ट्रॅफिक पण होती आणि शिवापूरला जरा ट्रॅफिक लागली. बहुतेक उरुस आहे वाटतं शिवापूरच्या दर्ग्याचा किंवा काहीतरी ह्यांचा मुस्लिम बांधवांचा सण आहे बहुतेक. कारण की का जागणी की राहते त्यांची काय माहिती आहे. कारण की शिवापूरला दर्ग्यावर फार म्हणजे फार गर्दी होती. रोडने सगळीकडे गर्दी आहे. इथं पण आता काळा खडक म्हणून एरिया आहे तिथं पण भरपूर गर्दी होती. काय नेमकं काय कळायला कारण नाही का शिवापूरलाच दर्ग्याचा उरुस आहे काय माहिती. गाडी तर नाही आहे नंबरला, आपलाच नंबर आहे. परत एकदा झोप येते आता खूप नंबरासाठी. पण गाडी एक पण नाही, आपला पहिला नंबर. गाड्या असतील पण येतील आता यायला चालू होतील. पाटे पाटे येतात गाड्या बघत. आता आपला तर नंबर पाहिलाय म्हणता नंबर आपली गाडी लवकर खाली होईल सकाळी बघत मित्रांनो. तर आजचा हा ब्लॉग इथंच समाप्त करतो. ब्लॉग आवडला तर असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र.